उल्हानोरमध्ये भाजपची जी जनसंपर्क कार्यालय सुरू झाली आहेत ती येथील नागरिकांसाठी श्रद्धास्थान व्हावीत यासाठी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता काम करीत आहे असे जेएनपीटीचे विश्वस्त आणि भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी म्हटले आहे. उल्हानोर येथे रविवारी भाजपचे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आलं. या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. उल्वेतील सेक्टर 17 प्लॉट क्रमांक 32 येथे भाजपचे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आलंय. श्री बालदी यांच्या हस्ते या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून काम झाले पाहिजे याकरिता हे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आलं आहे असं लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी सांगितले. जे काय आम्हाला संदेश तुम्हाला द्यायचा होता तो आम्ही दिलेला आहे की हे कार्यालय आपण इथे उघडलं आहे, ह्या कार्यालयाचा वापर आपण जनतेच्या सेवेकरता करायचा आहे. कल्पना राऊत यांनी सांगितलं, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला पक्षाचा फायदा मिळाला पाहिजे, त्या शेवटच्या घटकातील माणसाचं काम व्हायला पाहिजे या अनुषंगानं आपल्याला हे काम करायचं आहे. भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाटी देशमुख, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष कल्पना राऊत, पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, उरण तालुकाध्यक्ष आणि नगरसेवक रवी शेठ भोईर, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, जिल्हा सरचिटणीस दर्शना भोईर, वाहतूक संघटना जिल्हा उपाध्यक्ष हेमंत ठाकूर, कामगार नेते सुरेश पाटील, एमडी खारकर, तालुका चिटणीस दिलीप पाटील, पंडित म्हात्रे, अमित नाईक, चिटणीस जयवंत देशमुख, सदस्य विश्वनाथ कोळी, उल्वेनोड 1 अध्यक्ष के एस कोळी, उपाध्यक्ष बाळाराम मुंबईकर, सरचिटणीस अंकुश ठाकूर, सरचिटणीस अमर म्हात्रे, खजिनदार कैलास कोळी, ज्येष्ठ कार्यकर्ते वामन म्हात्रे, उल्वेनोड 1 महिला मोर्चा अध्यक्षा विनिशा मुंबईकर, तालुका चिटणीस इंदुताई म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य किरण देशमुख, उल्वेनोड 2 अध्यक्ष विजय घरत, उपाध्यक्ष अनंता ठाकूर, सीएल ठाकूर, गणेश पाटील, सुनील कोळी, सरचिटणीस अनिल भगत, अरुण घरत, चिटणीस भाऊ भोईर, महिला मोर्चा अध्यक्ष अरुणा कोळी, उपाध्यक्ष मयुरी पाटील, कोपरगाव कमिटी अध्यक्ष जयश्री घरत, उपाध्यक्ष किशोर पाटील, खांदा कॉलनी महिला मोर्चा अध्यक्ष राजश्री पवार, कामोटे शहराध्यक्ष विद्या तामखडे, लीना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनीही आपले मनोगत व्यक्त करून उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. पाईपलाईनची गॅस अहो साहेब, उरण शहराला आम्ही 5 आरसा दाखवू तुम्हाला, पाईपलाईन ने गॅस चालू झाला हे म्हणतात गाई आलीच नाही. म्हटलं आली नाही ना, मी आज तारीख सांगतो, एप्रिल महिन्यामध्ये पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान उरणला येतील आणि माझ्या नगरपालिकेच्या एका दलित कर्मचाऱ्याच्या घरामध्ये बसून चहा पितील पाईपलाईननी आलेल्या गॅसचा, आणि ते उद्घाटन आम्ही त्यांच्यासमोर करून जातो. यावेळी गव्हाण विभागातील भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.